Hello everyone. So in this lecture we are going to see the last chapter from 11th food science and technology textbook, that is chapter 16, functional foods. Okay, so what we are going to see in this chapter, mainly 3 points we are going to see in detail, that is classification of functional foods, health benefits of functional foods and examples of functional foods. Okay, so let us start this last chapter. So what are the learning objectives? So students will be able to identify functional food products, to critically analyze the health claims made on the labels of these products, to learn and give examples of functional foods, and to learn the classification of functional foods. Okay, so these are the 4 learning objectives of this chapter. So we are going to start this chapter. So here is one diagram, that is figure 16.1, that is food as a medicine. Okay, so what is meant by food as a medicine? We are going to see that. So let your food be your medicine, said Hippocrates. So Hippocrates was a Greek physician, and today he is known as a father of medicine. Okay, so what is mean by let your food be your medicine? It means whatever food we consume in our day to day life, then that particular food will be your medicine. Okay, so consume such a foods which acts as a medicine for your body. Okay, and there is no any extra consumption of medicine or the tablets. Okay, so जे अपन food किंवा अन्न जे अपन खातो तेच असं खायचं की जेणेकरून तेच आपल्याला औषध म्हणून आपली बॉडी यूज करू शकते. ठीक आहे, एक्स्ट्रा कुठलाही मेडिसिन किंवा औषध घेण्याची गरज आपल्याला लागणार नाही. सो अशा प्रकारे आपल्याला आपलं जेवण करायचं असतं, त्यालाच आपण लेट युअर फूड बी युअर मेडिसिन असं म्हणतो. सो टुडे फूड हॅज बिकम इम्पॉर्टंट बियॉन्ड इट्स बेसिक न्यूट्रिशन, कल्चरल प्लेजर ऑफ फीडिंग अ फॅमिली अँड ग्रीटिंग फ्रेंड्स इन अ सोशल मीटिंग. ओके, सो नाव डेज वॉट एवर फूड वी कन्झ्युम, इट द इम्पॉर्टंट ऑफ दॅट पर्टिक्युलर फूड इज बियॉन्ड इट्स बेसिक न्यूट्रिशन. ओके, म्हणजेच आपण जे फूड खातो त्याचं फक्त काम आता न्यूट्रिशन करायचं किंवा बॉडी नरिशमेंट करायचं बॉडीचं एवढंच राहिलेलं नाही आहे, तर बरेचसे बघा प्रोग्राम्स असतात त्याच्यामध्ये आपण फूड ऑफर करतो. ठीक आहे, किंवा एखादं कुठलं आनंदाची गोष्ट असेल त्याच्यासाठी पण आपण फूड ऑफर करतो, किंवा एखादं सॅड आपण सॅड असेल तर आपण बघा कधी कधी जास्त जे काही पर्सन्स आहेत, काही पर्सन्स असे आहेत की जे सॅड असल्यानंतर खूप जास्त खातात. ठीक आहे, सो फूड जे आहे त्याचं बेसिक फंक्शन आत्ता जे काही आपली चालू सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये फक्त बॉडीची नरिशमेंट करायचं किंवा न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं हेच नसून त्याच्या व्यतिरिक्त अधिक फंक्शन्स त्याचे असतात. सो प्रोडक्ट्स इंटेंडेड टू क्युअर डिसिजेस आर मेडिसिनल प्रोडक्ट्स अँड नॉट फूड्स. सो आता जे काही 2 टाईप्स असतात. ठीक आहे, एक तर डिसीज होण्याआधी घेतलेली प्रिकॉशन्स, दॅट इज द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, अँड जेव्हा एखादा डिसीज आपल्याला होतो दॅन वी आर गोइंग टू टेक क्युरेटिव्ह मेजर्स. ओके, सो दॅट इज जो डिसीज आपल्याला झाला आहे तो कमी करण्यासाठी आपण त्याच्यावरती उपाय करत असतो. ठीक आहे, सो दॅट आर द क्युअर. ठीक आहे, और क्युरेटिव्ह बरं होण्यासाठी आपण औषधं घेतो, पण फूड ॲज अ मेडिसिन आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला डिसीज होऊच देत नाही आपण. ठीक आहे, डिसीज व्हायच्या आधीच आपण तेवढे प्रिकॉशन्स घेत असतो. सो बट ऑन द अदर हँड, अ हेल्दी डायट कन्झिस्टिंग ऑफ फूड्स विथ फंक्शनल प्रॉपर्टीज कॅन हॅव टू इम्प्रूव वेलबींग अँड इवन रिड्यूस द रिस्क ऑफ डेव्हलपिंग सर्टन डिसऑर्डर्स लाईक ओबेसिटी, हायपरटेन्शन, हार्ट रिलेटेड डिसीजेस एक्सेट्रा. ठीक आहे, मग जर आपण आपलं फूडच ॲज अ मेडिसिन म्हणून खाल्लं तर बरेचसे डिसिजेस आपल्याला होतच नाहीत, जसे की ओबेसिटी आहे म्हणजेच
आपलं वेट जे आहे ते प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं असतं, त्याला आपण ओबेसिटी असं म्हणतो. त्यानंतर आहे हायपर टेन्शन, ठीक आहे. त्यानंतर हार्ट रिलेटेड डिसिजेस होऊ शकतात. बऱ्याचशा लोकांमध्ये आता ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे, ठीक आहे. वजन खूप जास्त असतं आणि त्यामुळे हार्ट डिसिजेस होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात, ठीक आहे. हायपर टेन्शन जे आहे ते पण आपल्याला वाढलेलं दिसतं. सो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, दॅट इज WHO, स्ट्रेसेस द इम्पॉर्टन्स ऑफ अ हेल्दी डायट इन प्रिव्हेंटिंग नॉन कम्युनिकेबल डिसिजेस, ठीक आहे. सो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्याने असे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स शोधून काढलेले आहेत, जेणेकरून आपण जे काही नॉन कम्युनिकेबल डिसिजेस आहेत ते आपण स्टॉप करू शकतो. जसं की डायबिटीस असू शकतो, ओबेसिटी असू शकतं, हार्ट रिलेटेड डिसिजेस असू शकतात, ठीक आहे. दीज आर ऑल नॉन कम्युनिकेबल डिसिजेस, ठीक आहे. कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे असं डिसीज स्प्रेड होतो आहे असं काही नसतं, ठीक आहे. त्यामुळे हे जे काही नॉन कम्युनिकेबल डिसिजेस आहेत ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा कुठले प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण यूज करू शकतो ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने शोधून काढले, ठीक आहे. सो हेल्दी डायट इज नॉट जस्ट अबाउट लिमिटिंग सर्टन कंपोनंट्स ऑफ कॉन्सर्न सच एज सॅच्युरेटेड और ट्रान्स फॅटी ऍसिड्स और सिम्पली डिलिव्हरिंग न्यूट्रियन इनटेक, ठीक आहे. सो नॉर्मली हेल्दी डायट म्हणजे काय किंवा बॅलन्स डायट म्हणजे काय असतं, आपण बॅलन्स डायट पाहिलेला आहे, ठीक आहे. स्टार्टिंगचं जे काही युनिट्स आपण पाहिले त्याच्यामध्ये आपण बॅलन्स डायट पाहिलेला आहे. सो जे काही एसेन्शियल न्यूट्रियंट्स आहेत आपल्या बॉडीसाठी ते प्रॉपर अमाऊंटमध्ये डेली बेसिसवरती आपण कंझ्युम करायला हवेत, त्याला आपण बॅलन्स डायट असं म्हणतो, ठीक आहे. सो आता हेल्दी डायट किंवा बॅलन्स डायट म्हणजे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स किंवा ट्रान्स फॅटी ॲसिड्स आपण कन्झमच करायचे नाहीत असं काही नसतं, बट बॅलन्स डायटचे जे डेफिनेशन आहे अकॉर्डिंगली हेल्दी डायट किंवा बॅलन्स डायट आपण घ्यायला हवा. सो इट ऑल्सो इन्क्लूड्स दोज इलेमेंट्स दॅट मे प्रोव्हाइड अन एक्स्ट्रा बेनिफिट, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये असे काही इलेमेंट्स किंवा न्यूट्रियंट्स पण आपण इन्क्ल्यूड करतो त्याच्यापासून आपल्याला एक्स्ट्रा बेनिफिट मिळतो, ठीक आहे. सो नीड ऑफ फंक्शनल फूड्स, आता जे काही फंक्शनल फूड्स आहेत त्याची गरज काय आहे, तर इन द फास्ट मूव्हिंग मॉडर्न वर्ल्ड ऑफ टुडे विच इज रॅपिडली प्रोग्रेसिंग टुवर्ड्स इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन नीड ऑफ फंक्शनल फूड हॅज बिकम ॲपरंट ड्यू टू ड्रास्टिक चेंजेस इन लाईफस्टाईल, ठीक आहे. मग फंक्शनल फूडची गरज काय आहे, तर आता आपण जे लाईफ जगतो त्याच्यामध्ये बघा बरेचसे चेंजेस आहेत, ठीक आहे. आता आपण काय करतो, बऱ्याचदा आपली आई पण जॉबला असते, ठीक आहे. सो बऱ्याचदा घरामध्ये स्वयंपाक केला जात नाही, ठीक आहे. सो हॉटेलिंग केलं जातं किंवा बाहेरून टिफिन ऑर्डर केला जातो, ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये काय होतं, प्रॉपर जे न्यूट्रियंट आपल्याला रोज भेटले पाहिजेत आपल्या बॉडीला ते आपल्याला भेटत नाहीत किंवा त्या अमाऊंटमध्ये भेटत नाहीत, ठीक आहे. जसं की इंडस्ट्रियलायझेशन आहे, ठीक आहे. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय, तर डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रीज ऑन अ वाईड स्केल, ठीक आहे. इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या पर्टिक्युलर त्यांचा नंबर जो आहे तो वाढत चाललेला आहे, दॅट इज द इंडस्ट्रियलायझेशन. अँड अर्बनायझेशन मीन्स, तर आपण बघतो आता बरेचसे जे काही सिटीज आहेत तर त्यांचा जो एरिया आहे तो वाढत चाललेला आहे. सो इट इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ प्रोसेस थ्रू विच सिटीज आर ग्रोन, दॅट इज द अर्बनायझेशन. सो नीड ऑफ फंक्शनल फूड हॅज बिकम ॲपरंट ड्यू टू ड्रास्टिक चेंजेस इन लाईफस्टाईल, आपल्या लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस झालेले आहेत किंवा आपण जे फूड कन्झ्युम करतो त्याच्यामध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत. आता बरेचसे लोक बघा चपाती भाजी प्रेफर करत नाहीत, जसं की मॅगी असेल किंवा अजून मंचुरियन, ठीक आहे. असे फूड्स आता प्रेफर केले जातात मुलांकडून पण आणि एज्ड पीपलकडून सुद्धा, ठीक आहे. सो ते जे काही फूड आहे, इटालियन फूड असेल किंवा चायनीज फूड असेल, ते आपल्या एन्व्हायरमेंटला किंवा आपल्या जे आपल्याकडच्या किंवा इंडियन ज्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये ते बेटर नाही आपल्याला खायला, ठीक आहे. पण तरी पण आपण कन्झ्युम करतो, एखाद्या वेळेस खाण्यासाठी इट इज बेटर.
बट ऑन डेली बेसिस इट इज नॉट गुड फॉर आवर हेल्थ. ओके, सो असं फूड आपण खाल्लं पाहिजे की ज्याच्यातून आपल्याला सगळे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स प्रॉपर अमाऊंटमध्ये भेटते. सो डेफिनेशन ऑफ फंक्शनल फूड, आता काय आहेत नक्की फंक्शनल फूड्स. सो फंक्शनल फूड इज एनी फ्रेश और प्रोसेस्ड फूड क्लेम टू हॅव अ हेल्थ प्रमोटिंग अँड ऑर डिसीज प्रिव्हेंटिंग प्रॉपर्टी बियॉन्ड द बेसिक न्यूट्रिशनल फंक्शन ऑफ सप्लाइंग न्यूट्रिएंट्स. ओके, सो द फंक्शनल फूड म्हणजे काय आहे, तर असे फूड इट मे बी फ्रेश और प्रोसेस्ड अँड इट हॅव अ हेल्थ प्रमोटिंग. ओके, सो आपली जी काही हेल्थ आहे, निरोगी आरोग्य जे आहे आपलं ते वाढवण्याचं काम, किंवा एखादा डिसीज जो आहे, एखादा रोग जो आहे तो होण्यापासून आपल्याला वाचवण्याचं काम त्याने केलं पाहिजे. ठीक आहे, सो दॅट इज द फंक्शनल फूड्स. अँड मेन फंक्शन इज टू प्रोव्हाइड न्यूट्रिशनल फंक्शन. ठीक आहे, सो न्यूट्रिशनल फंक्शन किंवा न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करण्या बरोबरच डिसीज प्रिव्हेंटिंग आणि हेल्थ प्रमोटिंग फंक्शन त्याने करायला हवं. अशा फूड्सला आपण फंक्शनल फूड्स असं म्हणतो. ठीक आहे, सो आता क्लासिफिकेशन ऑफ फंक्शनल फूड्समध्ये किती प्रकारचे फंक्शनल फूड्स अवेलेबल आहेत, तर फंक्शनल फूड्स हॅज बीन क्लासिफाईड इंटू फोर कॅटेगरीज. फर्स्ट वन दॅट इज कन्व्हेन्शनल फूड्स, सेकंड वन दॅट इज मॉडिफाईड फूड्स, थर्ड वन मेडिकल फूड्स अँड फोर्थ वन दॅट इज फूड्स फॉर हेल्थ यूज. ओके, सो दीज आर द फोर क्लासेस ऑफ फंक्शनल फूड्स. सो वी विल सी इट वन बाय वन. ओके, सो फर्स्ट आहे कन्व्हेन्शनल फूड्स. आता कन्व्हेन्शनल फूड्स म्हणजे काय आहेत ते आपण बघूया. सो कन्व्हेन्शनल फूड्स आर द मोस्ट बेसिक ऑफ द फंक्शनल फूड्स बिकॉज दे हॅव नॉट बीन मॉडिफाईड बाय एनरिचमेंट ऑर फॉर्टिफिकेशन. ठीक आहे, सो कन्व्हेन्शनल फूड्स म्हणजे काय आहे, तर मोस्ट बेसिक ऑफ द फंक्शनल फूड्स बिकॉज दे हॅव नॉट बीन मॉडिफाईड बाय एनरिचमेंट ऑर फॉर्टिफिकेशन. ठीक आहे, म्हणजे नॅचरली ऑकरिंग जे फूड प्रोडक्ट्स आहेत तर ॲज इट इज आपण जेव्हा खातो तेव्हा आपण त्याला कन्व्हेन्शनल फूड्स असं म्हणतो. ठीक आहे, सो दे आर स्टील इन दॅन नॅचरल स्टेट, नॅचरल स्टेटमध्येच आपण त्याला कन्झ्युम करतो. सो मोस्ट होल फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फॉल इन टू दिस कॅटेगरी बिकॉज दे आर रिच इन फायटोकेमिकल्स. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी अबाउट एनरिचमेंट अँड फॉर्टिफिकेशन अँड आफ्टर दॅट वी विल सी द फायटोकेमिकल्स. सो एनरिचमेंट म्हणजे काय आहे. ठीक आहे, सो एनरिचमेंट इज नथिंग बट ॲडिशन ऑफ न्यूट्रिएंट्स दॅट वी आर लॉस ड्युरिंग फूड प्रोसेसिंग. ठीक आहे, सो जेव्हा आपण एखादं फूड प्रोसेस करतो तेव्हा त्याच्यामधले बरेचसे न्यूट्रिएंट्स जसं की विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, लॉस्ट होतात. ठीक आहे, मग आता हे लॉस झालेले न्यूट्रिएंट्स जे आहेत ते आपण प्रोसेसिंग झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये ॲड करतो, त्याला आपण म्हणतो एनरिचमेंट. ठीक आहे, पण आपण एनरिचमेंट करताना कुठले न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये ॲड करतो एक्सटर्नली, तर जे की त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतात. ठीक आहे, आणि जे प्रोसेसिंग करताना थोडेफार लॉस झालेले असतात. फॉर्टिफिकेशन म्हणजे काय आहे, तर फॉर्टिफिकेशन मीन्स आपण एखादा मायक्रोन्यूट्रियंट जो आहे किंवा इसेन्शियल मायक्रोन्यूट्रियंट जो आहे तो आपण ॲड करतो एखाद्या फूड प्रोडक्टमध्ये इरिस्पेक्टिव ऑफ वेदर द न्यूट्रियंट वेअर ओरिजिनली इन द फूड बिफोर प्रोसेसिंग. ठीक आहे, म्हणजे एखादा फूड न्यूट्रियंट त्या पर्टिक्युलर फूडमध्ये असेल किंवा नसेल, ठीक आहे, ड्युरिंग प्रोसेसिंग, तरी पण आपण त्याला तो त्या पर्टिक्युलर फूडमध्ये ॲड करणार, त्याला आपण फॉर्टिफिकेशन म्हणतो. सो दीज आर द टू टर्म्स, दॅट इज एनरिचमेंट अँड फॉर्टिफिकेशन. ओके, सो दीज आर बोथ डिफरंट टर्म्स, यू हॅव टू रिमेंबर इट. सो दे आर स्टील इन देअर नॅचरल स्टेट. नेक्स्ट वन, मोस्ट होल फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फॉल इन टू दिस कॅटेगरी बिकॉज दे आर रिच इन फायटोकेमिकल्स. देन वॉट इज मीन बाय फायटोकेमिकल्स? ओके, सच एज लायकोपेन अँड ल्युटीन, फायबर as well as other beneficial compounds such as vitamins, minerals and antioxidants. Okay, so phytochemicals म्हणजे काय असतात, तर mainly plant chemicals. Phyto means plant. So plantमध्ये असणारे chemicals. The chemicals produced by plants through primary or secondary metabolism. Okay, so it may be
प्रोड्यूस्ड इन प्राइमरी मेटाबॉलिज्म और इन सेकेंडरी मेटाबॉलिज्म. ओके, एंड व्हाट इज मेन फंक्शन ऑफ फाइटोकेमिकल्स? दैट फाइटोकेमिकल्स हेल्प्स टू रेजिस्ट फंगाई, बैक्टीरिया एंड प्लांट वायरसेस इन्फेक्शन. ओके, एंड ऑल्सो इट ऑल्सो रेजिस्ट टू कंजम्पशन बाय इंसेक्ट्स एंड अदर एनिमल्स. ओके, सो दिस हेल्प्स प्लांट्स टू ऑल अबाउट फंक्शंस. So these are the phytochemicals. For example, tomato is a functional food because it contains bioactive compound called lycopene. Then what is mean by lycopene? Lycopene is nothing but the carotenoid pigment. Whatever the red color of tomato is mainly due to the lycopene. Okay, so it protects oxidative damage to lipids, proteins and DNA. Okay, so lycopene is associated with reduction of cancer. Traditional natural way of making curd in earthen pots give probiotic effects. Probiotic effect kya hai apan nantar bagna rahe, ek separate point aahe tumhala probiotic ani prebiotic teva apan detail madhe pahuya. So second class aahe modified foods. सो वॉट इज मीन बाय मॉडिफाइड फूड्स? त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं असतं, ठीक आहे, चेंजेस केलेले असतात. सो मॉडिफाईड फूड्स आर एनरिच्ड, फॉर्टिफाईड, सप्लिमेंटेड और एनहान्स्ड विथ न्यूट्रियंट्स और अदर बेनिफिशियल इन्ग्रेडियंट्स. कॅल्शियम फॉर्टिफाईड ऑरेंज ज्यूस, फॉलिक ॲसिड एनरिच्ड ब्रेड्स अँड मार्गारीन सप्लिमेंटेड विथ प्लांट स्टेरॉल्स आर मॉडिफाईड फूड्स, ठीक आहे. सो आता मॉडिफाईड फूड्स म्हणजे काय असणार आहे? तर एखादं असं फूड ज्याचं न्यूट्रिशनल कंपोजिशन जे आहे ते थोडंफार चेंज केलेलं असणार आहे, ठीक आहे. सो इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, कॅल्शियम फॉर्टिफाईड ऑरेंज ज्यूस असू शकतो, फॉलिक ॲसिड एनरिच ब्रेड्स अँड मार्गारीन सप्लिमेंटेड विथ प्लांट स्टेरॉल्स, ठीक आहे. सो फॉलिक ॲसिड इज नथिंग बट विटामिन B9. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मॉडिफाईड फूड्स. सो ओमेगा 3 एनरिच्ड ब्रेड ॲडिंग फ्लॅक्सीड. सो आता ओमेगा 3 एनरिच ब्रेड तयार करण्यासाठी काय केलं जातं? तर त्याच्यामध्ये फ्लॅक्सीड्स म्हणजे आपण मराठीत त्याला जवस असं म्हणतो, ठीक आहे. सो जवस त्याच्यामध्ये ॲड केला जातो, कारण जवस जे आहे किंवा फ्लॅक्सीड्स जे आहेत त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स जे आहेत त्या लार्ज अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतात. सो इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ फंक्शनल फूड्स. सो ओमेगा 3 एनरिच ब्रेड्स जे आहेत त्याला आपण फंक्शनल फूड म्हणून कन्सिडर केलेलं आहे. सो हाय फायबर बिस्किट्स फॉर्टिफाईड विथ ओट फ्लेक्स आर गुड फॉर कॅन्सर अँड डायबेटिक पेशंट्स, ठीक आहे. सो हाय फायबर बिस्किट्स जे आहे ते पण ॲज अ फंक्शनल फूडमधून आपण कन्सिडर केलेलं आहे, कारण हाय फायबर बिस्किट जे आहेत ते ओट फ्लेक्सने फॉर्टिफाय केलेले असतात, ठीक आहे. फायबर कंटेंट त्याचा इम्प्रूव्ह केलेला असतो. सो दिस इज द सेकंड टाईप ऑफ फंक्शनल फूड, दॅट इज मॉडिफाईड फूड्स. थर्ड वन आहे मेडिकल फूड्स. सो आता मेडिकल फूड्स काय आहेत पाहूया. सो दिस फूड्स नीड अ डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन अँड आर नॉट अवेलेबल ओवर द काउंटर टू कंज्युमर्स बट कॅन बी टेकन थ्रू मेडिकल रिप्रेझेंटेटिव. ओके, सो आता मेडिकल फूड्स जे आहेत ते तुम्हाला घेण्यासाठी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन कंपल्सरी लागतं, ठीक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला हे फूड्स दिले जात नाही. सो दे आर स्पेशली फॉर्म्युलेटेड फूड्स गिवन आदर ओरली और थ्रू ट्यूब फीडिंग अंडर मेडिकल सुपरविजन्स. मग आता बऱ्याचदा काय होतं, तर बरेचसे लोक असतात बघा ज्यांना स्पेशल डाएटवरती ते असतात, ठीक आहे. तर त्याच्यासाठी हे मेडिकल फूड्स जे आहेत ते प्रोव्हाइड केले जातात. सो फॉर एक्झाम्पल माल्टेड बेबी फूड, ORS प्रिपरेशन्स फॉर डायरिया पेशंट्स, ठीक आहे. सो दॅट इज द मेडिकल फूड्स. अंडर जेव्हा एखादा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल, ठीक आहे, कंडिशन अशी नसेल की जो त्याच्या हाताने चावून खाऊ किंवा हाताने घेऊन चावून खाऊ शकेल विथ द हेल्प ऑफ हिर हिज ऑर हर टेथ. सो त्या कंडिशनमध्ये मेडिकल फूड जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. फोर्थ टाइप ऑफ फंक्शनल फूड आहे फूड्स फॉर स्पेशल डायटरी यूज. आता स्पेशल डायटरी यूजसाठी कुठले फूड्स असतात? तर फूड्स फॉर स्पेशल डायटरी यूज आर सिमिलर टू दिस मेडिकल फूड्स बट
they are available commercially and do not require the supervision of a health care provider. ठीक है, स्वतः मेडिकल फूड जे आहेत त्याच्यासारखेच हे स्पेशल डायटरी फूड्स पण असतात, पण त्याच्यासाठी तुम्हाला एखादा डॉक्टरचं किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिवचं प्रिस्क्रिप्शनची गरज नसते. ठीक आहे, सो दीज फूड्स फुलफिल स्पेशल डायटरी नीड्स दॅट आर ड्यू टू स्पेसिफिक हेल्थ कंडिशन सच ॲज सेलियाक डिसीज, लॅक्टोज इनटॉलरन्स, ओबेसिटी, अनॅल्मिक कंडिशन एक्सेट्रा. आता सेलियाक डिसीज काय आहे, तर इट इज कंडिशन इन विच दॅट पर्टिक्युलर बॉडी ऑफ पर्सन इज नॉट एबल टू डायजेस्ट ग्लूटेन प्रोटीन. ओके, सो वॉट इन विच फूड्स ग्लूटेन इज प्रेझेंट, मेनली इट इज प्रेझेंट इन टू व्हीट. ओके, ग्लूटेन इज अ प्रिन्सिपल प्रोटीन ऑफ व्हीट. सो काही पर्सन्समध्ये व्हीटमधला जो ग्लूटेन प्रोटीन आहे तो डायजेस्ट होत नाही, त्याला आपण सेलियाक डिसीज असं म्हणतो. मग आता बरेचसे फूड्स ग्लूटेन फ्री केले जातात. ठीक आहे, सो काही फूड्स तुम्ही पाहिले असतील लेबल वाचत असाल तर त्या लेबलवरती ग्लूटेन फ्री असं लिहिलेलं असतं. इट इज मेनली मॅन्युफॅक्चर फॉर सेलियाक डिसीज पर्सन. त्यानंतर आहे लॅक्टोज इनटॉलरन्स. लॅक्टोज इनटॉलरन्स मीन्स बॉडी इज नॉट एबल टू डायजेस्ट लॅक्टोज शुगर. ओके, सो लॅक्टोज शुगर कुठे प्रेझेंट असते, कुठल्या फूडमध्ये, तर मेनली मिल्कमध्ये लॅक्टोज शुगर प्रेझेंट असते. सो बऱ्याचशा लोकांमध्ये मिल्क प्रॉपर डायजेस्ट होत नाही, कारण त्यांच्या बॉडीमध्ये लॅक्टोज डायजेशन करण्यासाठी जे एन्झाईम लागतो ते अवेलेबल नसतं, आणि त्या कंडिशनला आपण लॅक्टोज इनटॉलरन्स असं म्हणतो. मग आता बऱ्याच लोकांना लॅक्टोज इनटॉलरन्स असतो, मग त्यांच्यासाठी सोयाबीनपासून बनवलेलं मिल्क किंवा शेंगदाण्यांपासून बनवलेलं मिल्क प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे, दॅट इज द नॉन डेअरी मिल्क. त्यानंतर आहे ओबेसिटी, म्हणजे जे लोक खूप जास्त जाड असतील, त्यांचं वजन खूप जास्त असेल, तर अशा लोकांसाठी पण स्पेशल डाएट तयार केलेला असतो, अँड दॅट इज इन्क्लुडेड अंडर स्पेशल डाएट. ओके, अनॅल्मिक कंडिशन्स. अनॅल्मिक कंडिशन्स मीन्स ॲनेमिया बऱ्याच लोकांना होतो, HB दॅट इज हिमोग्लोबिन कमी होतो ब्लडमधला, RBC ज्या आहे त्यांचा नंबर कमी होत जातो, दॅट इज द अनॅल्मिक कंडिशन. अँड ड्यू टू दिस दर इज नो प्रॉपर सप्लाय ऑफ ऑक्सिजन टू ऑक्सिजनेटेड ब्लड टू ऑल अदर पार्ट्स ऑफ द बॉडी, अँड दॅट इज द अनॅल्मिक कंडिशन. सो दीज आर सम कंडिशन. सो ग्लूटेन फ्री फूड्स अँड अदर फूड्स डिझाईन टू फॉर वेट लॉस आर कन्सिडर्ड फॉर स्पेशल डायटरी यूज. इन्फंट फूड्स आर ऑल्सो ग्रुप्ड इन दिस कॅटेगरी. लॅक्टेटिंग मदर्स आर ॲडवाइज टू हॅव शतावरी एक्स्ट्रॅक्ट टू गेट इझी फ्लो ऑफ मिल्क. ओके, सो वॉट एवर द लॅक्टेटिंग मदर्स आर देअर, देन दे आर ॲडवाइज टू कन्झ्युम शतावरी एक्स्ट्रॅक्ट विथ मिल्क, सो दॅट देअर विल बी द इझी फ्लो ऑफ मिल्क फॉर देअर बेबीज. सो फ्यू एक्झाम्पल्स ऑफ फंक्शनल फूड्स अवेलेबल इन इंडियन मार्केट आर गिवन इन टेबल 16.1 आज सच आज ग्लूटेन फ्री आटा, प्रोबायोटिक योगर्ट, फ्रूट ज्यूसेस दॅट आर नॅचरल आयुर्वेदिक अँड स्मूदीज, ग्रीन टी विच इज रिच इन अँटीऑक्सिडंट, वेगन मिल्क विच इज लॅक्टोज फ्री, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स इन फ्लॅक्स सीड्स, फिश ऑइल एनरिच्ड ब्रेड्स, प्लांट स्टेरॉल अँड स्टॅनोल एनरिच्ड मार्गारीन. ओके, सो वॉट आर द स्टेरॉल्स अँड स्टॅनोल्स? सो दे आर सबस्टन्सेस दॅट नॅचरली ऑकर इन स्मॉल अमाऊंट इन मेनी ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, लेग्युम्स, नट्स अँड सीड्स, अँड दे हॅव natural ability or power to lower the cholesterol, okay, content. So they are used in such a condition when we want to reduce our weight. Okay, next, that is calcium enriched milk, caffeine enriched beverages like sports drinks,
Some examples of functional foods with their health claims and active ingredients are illustrated in table 16.2. So what is let's see what is given in do you know table. So dry pulses do not contain any ascorbic acid, while germinated or sprouted green pulses do contain ascorbic acid, which has a potential antioxidant property. Okay, so when we see about the dry pulses, then there is no any ascorbic acid into dry pulses, but as we germinate it or sprout it, then there will be the formation or production of ascorbic acid. Okay, so which contains or which have antioxidant property. Next, that is health benefits of functional foods. Then what are the health benefits by consumption of functional foods? So functional foods have numerous health benefits, and this is preventive effects. For example, treatment of cancer, atherosclerosis and cardiovascular disease, that is CVD, anti-aging, immune boosting, as well as managing diabetes. The health promoting effect is because of the presence of bioactive constituents. So functional foods offer great potential to improve health and or help prevent certain diseases when taken as part of a balanced diet and healthy lifestyle. So by consuming functional foods, we can improve the health status of your life. So here is new point, that is probiotics. Then what is meant by probiotics? So probiotic bacterial are beneficial or friendly bacteria that are naturally present in some of our foods or are added to processed foods for their health benefits. Okay, so probiotics are beneficial bacteria. Okay, and they are naturally present in your microflora, intestinal microflora. So they provide lot of health benefits to your body. So by probiotics we mean beneficial bacteria like lactobacillus species found in intestine, which combat harmful pathogens and provide additional health benefits. Okay, so lot of beneficial bacteria are present into intestinal microflora, and without that microflora we cannot live the healthy life. So what are the benefits of probiotics? So first one, that is it reduce diarrhea and irritable bowel syndrome. Second, that is reduce symptoms of colds. Third, that is it improves digestion. Okay, so these are the benefits of probiotics. So sources of probiotics: fermented milks, products such as curd, yogurt and buttermilk are the rich source of probiotics. So what are prebiotics? Okay, so now we have seen the probiotics. It means beneficial bacteria. Okay, or you can also call it as a beneficial microorganisms. Then what about prebiotics? So prebiotics are special indigestible soluble fibers present in plant foods that support the growth of probiotic bacteria without being affected by cooking or digestive processes. Okay, so in initial lectures we have seen that we have to consume a proper amount of fiber in our daily diet. Okay, so for what? For proper digestion, or to help the peristaltic movement of foods or stomach. Okay, so that particular food will pass from the gastrointestinal tract very easily. Okay, that is the first reason. And second reason is that whatever probiotic bacteria are present into your intestinal microflora, then they use such a fibers such as celluloses, okay, which are not digested in our body as food. Okay, so probiotics or beneficial bacteria use fiber as their food. Okay, and when we are not going to consume a proper amount of fibers in our diet, then probiotic or beneficial bacteria not get their food, and their number
or count from your intestinal microflora well reduce, okay, and then you feel ill. Next, that is benefits of probiotics. So what are the benefits of probiotics? So indirectly, probiotics confer numerous health benefits, okay. So what are the numerous health benefits of probiotic? So first one, that is reducing prebiotics. So reducing prevalence of infectious diseases, reduces antibiotic associated diarrhea. Third one, reduces risk of CVD, that is cardiovascular diseases and colon cancer. Fourth one, prebiotics provide satiety, reduce weight, and this helps in prevent of obesity. Okay, so it is it also helps to reduce obesity. So sources of prebiotics, so whole grain, especially oats, wheat bran, soya bean, flax seeds, carrots, citrus, etc. are the sources of prebiotics. Okay, so here is one chart of functional foods available in Indian market. So we will see it one by one. So there are mainly three columns. So first one, that is name of the product, second health claim, and third one, that is examples. So first one, that is gluten free atta or low gluten atta. Health claim is good for patients with gluten protein allergy or celiac disease. And examples are brown rice, jowar, wheat free atta flour. Okay, so second one, that is probiotic drinks. Health claim is improves digestion, immunity, gives longer life. Okay, examples are live bacteria of lactobacillus species. Third one, that is multigrain cereals. Health claim is cholesterol management. Examples, rich in fiber, bran, and resistant starch. Fourth one, that is vegan milk, for example almond or soya. So I have already told you that is it is also considered as a non-dairy milk, okay, which is manufactured by soybean, almonds, or peanuts are also used for the manufacturing of vegan milk or non-dairy milk. Health claim is weight management. Examples, rich in protein and calcium. Last one, that is beverages like green tea and smoothies. Health claim is good for nervous system, rich in vitamins and minerals. And examples are green tea, fruit, rich source of mineral, vitamins, antioxidant, and polyphenols. Okay, so these are the table in which functional foods which are available in Indian market are given. Okay, so here are some diagrams. Okay, so in that atta, it may be it is gluten free atta. After that, multigrain cereals. Okay, so go through it. And next point is examples of functional foods. So some examples of functional foods are presented in table 16.2. We will see this table. Okay, so let's see what is given in Do You Know table. Okay, so to treat gastrointestinal health complaints, probiotics and prebiotics foods are well known options. Okay, so to treat gastrointestinal health claims, so what is mean by gastrointestinal health claims? So it is any condition that affects the digestive system. Okay, so any disease or any condition which affects the digestive tract is known as gastrointestinal health complaints. Okay, so by consuming probiotics or prebiotics, you can avoid this gastrointestinal health complaints. Okay, so we will see the second table, that is foods with functional component along with their potential health benefits. Okay, so first one, that is tomatoes or watermelon. Functional component, that is lycopene. I have already told you that it is carotenoid pigment or red color
pigment, which acts as an antioxidant. And what is potential health benefit? It lowers risk of prostate cancer. Okay, so what is meant by prostate cancer? So prostate is a small walnut size gland that produces seminal fluid and mints. Second functional food is citrus fruit. Functional component is flavonoids, which also acts as an antioxidant. Health benefit is reduced risk of some cancers. Okay, third one, that is soy based foods. It functional component of it is isoflavones. It acts as a polyphenols, lowers LDL, that is low density lipoproteins, total cholesterol and triglyceride, and improves HDL, that is high density lipoproteins, which are beneficial to our body. Fourth one, that is cranberries. So functional component of cranberries is proanthocyanidins, adds antibacterial agent. Potential health benefit is lowers risk of urinary tract infection. So what is meant by urinary tract infection? Okay, so it is infection in any part of urinary system. So as all of you know that in urinary system there is the presence of kidney, bladder and urethra. So any infection related to this organ is considered under the urinary tract infection. So fifth one, that is fatty fish. So functional component is omega-3 fatty acid, which is a polyunsaturated fatty acids. So reduced risk of cardiovascular diseases. Okay, so as we have seen in oils and fats, that is whatever the polyunsaturated or monounsaturated fatty acids are there, they do not saturate into your body. Okay, but whatever the saturated fatty acids are there, they saturate into your body, or they can also reduce the lumen of arteries or veins. Okay, and due to that they will there is disturbances in the blood flow. Okay, so health benefit is reduced risk of cardiovascular diseases. Okay, sixth one, that is whole grain foods or multigrain foods. Functional component is high bran or fiber. Okay, so by consuming whole grains or multigrains, we can increase the fiber content in our diet. So potential health benefits from this whole grains and multigrains is reduced risk of cardiovascular diseases, cancer and mortality from all causes, diabetes and constipation patients. Okay, next functional food is ginger. So gingerol and shagol, they are the functional component of ginger, which acts as an antioxidant and antibacterial agents. And potential health benefits from ginger is it reduces throat infection. Okay, so in this corona pandemic, we have advised that consume the medicinal tea by adding ginger, okay, or turmeric. So next one, that is turmeric, which is also considered as a functional food. So functional component is curcumin, which is a natural color pigment present in turmeric. Okay, so whatever the yellow color of turmeric is there, it is mainly due to curcumin. So it also acts as antioxidant, antibacterial and natural colorant. So potential health benefits from turmeric is it reduces skin diseases and used in cosmetics. Okay, so whatever lot of cosmetics which we use in our day to day life include or are made by using the turmeric. Okay, so this is the table and which foods with functional component along with their potential health benefits are given. So what are the points to remember? So first one, that is functional foods provide additional health benefits that may reduce diseases risk and promote optimal health. Okay,
सो फंक्शनल फूड्स जे आहेत ते आपल्या बॉडीची जी काही रोग प्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्यासाठी मदत करतात आणि डिसीज किंवा रोग होण्याचे चान्सेस जे आहेत ते कमी करतात. नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स ऑफ फंक्शनल फूड माईट इन्क्लूड मेनी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स अँड रिच ब्रेड कॅल्शियम फॉर्टिफाईड ऑरेंज ज्यूस ओट्स विच इज लोअर कोलेस्टेरॉल फॅटी फिश ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मार्गारिन्स विथ प्लांट स्टॅनोल्स अँड स्पेशल फूड्स फॉर ॲलर्जीज ऑर हेल्थ कंडिशन्स एक्सेट्रा. थर्ड वन दॅट इज कन्व्हेन्शनल फूड्स आर अनमॉडिफाईड होल फूड्स इन्क्लुडिंग फ्रूट्स नट्स अँड व्हेजिटेबल्स. फोर्थ पॉइंट इज दॅट मॉडिफाईड फूड्स आर मॉडिफाईड थ्रू फॉर्टिफिकेशन एनरिचमेंट ऑर एनहान्समेंट सच एज कॅल्शियम फॉर्टिफाईड ऑरेंज ज्यूस फॉलेट एनरिच ब्रेड मार्गारिन्स विथ प्लांट स्टॅनोल्स ऑर स्टेरॉल इस्टर्स. सो वॉट इज मीन बाय फॉर्टिफिकेशन एनरिचमेंट आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन. नेक्स्ट पॉइंट इज मेडिकल फूड्स आर यूज्ड अंडर फिजिशियन सुपरविजन्स फॉर अ स्पेसिफिक मेडिकल कंडिशन फॉर एग्जाम्पल स्पेशल डायटरी फॉर्मुलाज फॉर डायबिटीज और लिवर कंडीशन्स. नेक्स्ट पॉइंट इज स्पेशल डायटरी फूड्स आर यूज फॉर स्पेसिफिक कंडीशन्स सच एज इन्फंट फॉर्मुलाज एलर्जीज ग्लूटेन फ्री एंड लैक्टोज फ्री. लास्ट पॉइंट इज दैट सम बेनिफिट्स ऑफ फंक्शनल फूड्स आर टू रिड्यूस द रिस्क ऑफ सर्टन डिसीजेज लोअर कोलेस्टेरॉल रिस्क ऑफ हार्ट डिसीज एंड मे हेल्प विथ वेट कंट्रोल. ओके सो दिस इज नेक्स्ट पॉइंट इज प्रोबायोटिक्स आर बेनिफिशियल बैक्टीरिया फाउंड इन द इंटेस्टाइन विच कॉम्बैट harmful pathogens and provide additional health benefits. Okay, so whatever the beneficial bacteria or probiotics are there, they fight against pathogenic or harmful microorganisms and provide additional health benefits. And last point is prebiotics are special indigestible soluble fibers present in plant foods that supports the growth of probiotic bacteria without being affected by cooking or digestive process. ठीक है तो पर्टिक्युलर जे काही प्रीबायोटिक्स आहेत त्यांच्यावरती कुकिंग किंवा डायजेस्टिव प्रोसेसचा कुठलाही इफेक्ट होत नाही अँड दे हेल्प टू ग्रो और सपोर्ट्स द ग्रोथ ऑफ प्रोबायोटिक और द बेनिफिशियल बॅक्टेरियाज. ओके सो दिस इज last chapter from your textbook of 11th food science and technology, that is functional foods. So if anybody have any query related to this topic, then you can ask me and solve this exercise. And after this chapter there is some glossary is given into your textbook, so go through that glossary. Okay, there are some abbreviations are given for some concepts, so you have to go through it. Okay, so this is the end of your textbook, that is 11th food science and technology. So thank you very much. If anybody have any query, then you can ask me. Thank you so much.